नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय पठारी प्रदेश या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. भारतामध्ये असणारे जे काही एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत, त्या 5 प्राकृतिक विभागापैकी आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, ज्याला आपण हिमालय पर्वत म्हणतो, तर या प्राकृतिक विभागाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या प्राकृतिक विभागाविषयी देखील आपण माहिती पाहिलेली आहे. तर हे 2 प्राकृतिक विभाग या संदर्भातचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण भारतीय पठारी प्रदेश, तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. यालाच पेनिन्सुलर प्लेट्यू म्हटलं जातं. पेनिन्सुलर त्याचाच मराठीमध्ये अर्थ द्वीपकल्प ज्याला म्हटलं जातं. तर भारताचा जो काही द्वीपकल्प आहे, भारताचा दक्षिणेकडला जो भाग आहे ज्याला पेनिन्सुला किंवा द्वीपकल्प म्हटलं जातं, तर त्याच्यावरती असणारा जो पठारी प्रदेश आहे, तर ज्यालाच पेनिन्सुलर प्लेट्यू म्हटलं जातं. तर हा जो काही भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, तर त्या संदर्भातची काही विधानं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी पहिलं विधान तुम्हाला दिलेलं आहे की प्री कॅम्ब्रियन ओल्ड रिजन. हा जो काही भारतीय पठारी प्रदेश निर्माण झालेला आहे, तो प्री कॅम्ब्रियन इरामध्ये निर्माण झालेला आहे. जो खूप जुना भाग आहे, भारतामध्ये जे काही 5 प्राकृतिक विभाग सांगितले जातात, तर त्या 5 प्राकृतिक विभागापैकी हा जो द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, तर तो खूप प्राचीन आहे, खूप जुना हा प्राकृतिक विभाग आहे. याच्यामध्ये 8 विभाग सांगितले जातात. जो काही द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, त्यामध्ये 8 विभाग सांगितलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला पहिला विभाग दिलेला आहे, नॉर्थ सेंट्रल हायलँड्स ज्याला म्हटलं जातं. नॉर्थ सेंट्रल हायलँड्स म्हणजेच ज्याला उत्तरेकडील मध्यवर्ती उच्चभूमी म्हटलं जातं. दुसरा आहे साऊथ सेंट्रल हायलँड्स, म्हणजेच दक्षिणेकडील मध्यवर्ती उच्चभूमी याला म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा विभाग आहे ईस्टर्न प्लेट्यू, पूर्वेकडील पठार. चौथा आहे नॉर्थ डेक्कन, जे उत्तर दख्खन पठारी प्रदेश. पाचवा आहे साऊथ डेक्कन, दक्षिण दख्खन पठारी प्रदेश. सहावा आहे वेस्टर्न घाट, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. सातवा आहे पूर्व घाट. आणि आठवा आहे मेघालय अपलँड्स. ईशान्य भारतामध्ये असणारं जे काही मेघालय स्टेट आहे, तर त्या ठिकाणी असणारा जो अपलँड्सचा किंवा पठारी प्रदेशाचा भाग आहे, ज्याला मेघालय अपलँड्स किंवा मेघालय पठार म्हटलं जातं. तर संपूर्ण भारतामध्ये असणारा जो पठारी प्रदेश आहे, तर त्या पठारी प्रदेशाचे हे 8 विभाग सांगितले जातात. या स्लाईडवरती तुम्हाला नकाशा दिलेला आहे, त्या नकाशामध्ये त्या ठिकाणी ही लोकेशन्स तुम्हाला दाखवलेली आहेत. या पहिल्या ॲरोजने जे तुम्हाला लोकेशन दाखवलेलं आहे, ते म्हणजे नॉर्थ सेंट्रल हायलँड्स, याचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर साऊथ सेंट्रल हायलँड्स याचंही लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे नकाशामध्ये. त्यानंतरच्या ॲरोजने ईस्टर्न प्लेट्यूज, पूर्व पठारी प्रदेशाचा भाग दाखवलेला आहे. त्यानंतर नॉर्थ डेक्कन चा भाग तुम्हाला दाखवलेला आहे. दक्षिणेकडला जो पेनिन्सुलाचा भाग आहे, म्हणजे नर्मदा नदीच्या साऊथ साईडला येणारा जो काही संपूर्ण पठारी प्रदेशाचा भाग आहे, तर त्याला डेक्कन प्लेट्यू म्हटलं जातं. त्याच्यामध्येच या दख्खनच्या पठारामध्येच उत्तर दख्खन आणि दक्षिण दख्खन असे त्याचे विभाग केलेले आहेत. त्याच्यानंतर वेस्टर्न घाट तुम्हाला या ॲरोजने दाखवलेलं आहे. पश्चिम घाटाचं लोकेशन नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर पूर्व घाटाचं लोकेशन नकाशामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मेघालय अपलँड्स, ईशान्य भारताचा जो काही भाग आहे, ज्याला आपण मेघालय पठार म्हणतो किंवा मेघालय अपलँड्स या नावाने तो भाग ओळखला जातो. तर जे काही भारतीय पठारी प्रदेश आहे, तर त्याचे 8 विभाग सांगितले जातात. त्या ॲरोजच्या माध्यमातून नकाशावरती तुम्हाला ती लोकेशन्स दाखवलेली आहेत. याच्यामध्ये पहिला जो मुख्य विभाग आहे, ज्याला नॉर्थ सेंट्रल हायलँड्स म्हटलं जातं किंवा उत्तरेकडील मध्यवर्ती उच्चभूमी म्हटलं जातं, तर हा जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशामधील असणारे जे काही लोकेशन्स येतात किंवा जे मुख्य लँडफॉर्म्स आहेत किंवा जी भूरूपं जी वेगवेगळी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात, तर त्यांची विभाग तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. उत्तरेकडील मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये, ज्याला आपण नॉर्थ सेंट्रल हायलँड्स म्हणतो, त्यामध्ये नकाशामध्ये 1 नंबरने जो काही भाग दाखवलेला आहे, तो म्हणजे अरवली पर्वताचा भाग दाखवलेला आहे. 2 नंबरने जो भाग तुम्हाला दाखवलेला आहे, महाभारत अपलँड्स ज्याला म्हटलं जातं, तो 2 नंबरने नकाशामध्ये तो भाग दाखवलेला आहे.
3 नंबरने जो दाखवलेलं आहे ते मध्य भारत पठार ज्याला म्हटलं जातं, आणि 4 नंबरने जे दाखवलेलं आहे ज्याला बुंदेलखंड म्हटलं जातं. नकाशा पाहून तुम्हाला असं कन्फ्युजन होऊ शकतं की 2 नंबर आणि 3 नंबर ही जर लोकेशन आपण पाहिली तर ते मैदानी प्रदेशामध्ये येतात. ओके, म्हणजे दुसरा आपण प्राकृतिक विभाग जो मैदानी प्रदेश पाहिला जो हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आहे, तर इथं देखील म्हणजे मैदानामध्ये पठार आले कुठून, तर असा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा ते कन्फ्युजन होऊ शकतं. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की मैदानामध्ये सुद्धा पठारं असू शकतात किंवा पठारामध्ये सुद्धा पठारं असतात, एखाद्या पर्वतामध्ये सुद्धा पठार असू शकतं. जसं आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये पाचगणीचं लोकेशन आहे. ओके, महाबळेश्वर आणि पाचगणी हे जवळजवळच आहेत, तर हे पाचगणी पठार आपण म्हणतो. पाचगणी पर्वत आपण म्हणत नाही, पाचगणी पठार म्हणतो, किंवा त्यालाच आपण महाराष्ट्रामध्ये टेबल लँड म्हणतो. का म्हणतो? कारण त्या पर्वतामध्ये त्याचं स्ट्रक्चर पठारासारखं आहे पाचगणीचं, त्याच्यामुळे त्याला आपण पाचगणी पठार म्हणतो. किंवा आपल्या महाराष्ट्र पठारामध्ये सुद्धा मालेगाव पठार, सासवड पठार अशी वेगवेगळी पठार आहेत, त्याच्यामुळे मैदानी प्रदेश जरी असला तरी त्या ठिकाणी जे तुम्हाला महाभारत अपलँड्स आणि मध्य भारत पठार जे दिलेलं आहे, तर त्याचं स्ट्रक्चर त्या मैदानी प्रदेशामध्ये तशा स्वरूपाचं आहे, त्याच्यामुळे ती लोकेशन्स तुम्हाला मैदानी प्रदेशामध्ये दिसत आहेत. तर हा जो संपूर्ण भाग आहे, तर हे 4 विभाग या नॉर्थ सेंट्रल हायलँड्सचे आहेत. याच्यामध्ये नॉर्थ सेंट्रल हायलँडमध्ये जो आरवली पर्वत आहे, तर त्या आरवली पर्वताच्या संदर्भात काही विधानं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. इथं पहिलं विधान तुम्हाला दिलेलं आहे की वन ऑफ दी ओल्डेस्ट माउंट रेंज. भारतामध्ये असेल किंवा संपूर्ण जगामध्ये असेल, आरवली पर्वत हा जो पर्वत आहे तो खूप जुना प्राचीन पर्वत आहे, म्हणजे हिमालय पर्वतापेक्षा खूप जुना पर्वत आहे असं सांगितलं जातं. हिमालय पर्वत हा युवावली पर्वत आहे आणि आरवली पर्वत जो आहे तो प्राचीनवली पर्वत आहे. आरवली पर्वताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आरवली पर्वताला अवशिष्ट पर्वत असं म्हणतात. तर अवशिष्ट पर्वत याच्यासाठी म्हणतात कारण कधी काळी आरवली पर्वताची जी हाईट आहे किंवा उंची आहे तर ती हिमालय पर्वताच्या 10 पट होती असं सांगितलं जातं. परंतु जे बाह्यकारकं आहेत, या बाह्यकारकांनी या आरवली पर्वताचं बरंचसं क्षरण केलेलं आहे, त्याची झीज केलेली आहे, आणि आज आपण पाहतो आहे की आरवली पर्वत खूप थोडा शिल्लक राहिलेला आहे, ज्याला मराठीमध्ये अवशिष्ट असं म्हणतात. तर त्याच्यामुळे आरवली पर्वताला अवशिष्ट पर्वत असं देखील म्हटलं जातं. त्यानंतरचं आरवली पर्वताचं वैशिष्ट्य दिलेलं आहे की सेडिमेंटरी मेटामॉर्फोस्ड रॉक्स मार्बल क्वार्ट्झाइट. या आरवली पर्वतामध्ये स्थरित खडक आढळतात, रूपांतरित खडक आढळतात, त्याची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मार्बल आणि क्वार्ट्झाइटसारखी जी काही खडकं आहेत, जी रूपांतरित खडकं आहेत, तर ही रूपांतरित खडक या आरवली पर्वतामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यानंतरचं विधान दिलेलं आहे की आरवली पर्वताचा जो विस्तार आहे तो पालनपूरपासून ते दिल्लीपर्यंत आहे. इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की आरवली पर्वताचं जे काही डायरेक्शन आहे ते नैऋत्य ईशान्य या डायरेक्शनमध्ये आरवली पर्वत हा विस्तारलेला आहे, तर हा पालनपूरपासून ते इकडं दिल्लीपर्यंत आरवली पर्वताचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. या आरवली पर्वतामध्ये ज्या नद्यांचा उगम होतो त्या नद्यांची नावं तुम्हाला इथं दिलेली आहेत. सोर्स ऑफ साबरमती, लुनी अँड बनस. आरवली पर्वतामधून साबरमतीचा उगम होतो, लुनी नदीचा उगम होतो आणि बनस नदीचा उगम होतो. साबरमती नदीचा उगम होऊन ही साबरमती नदी दक्षिणेकडे वाहत जाते आणि गुजरात राज्यामधून खंबायतच्या आखाताला जाऊन मिळते. लुनी नदी पश्चिमेकडे वाहत जाते, गुजरातच्या वाळवंटामधून वाहत जाऊन कच्छच्या आखातामध्ये कच्छचं रण या ठिकाणी ही नदी लुप्त होते, गायब होते, ही अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही. ही लुनी नदी जी राजस्थानमधली एकमेव नदी म्हणून ओळखली जाते आणि बनस आरवली पर्वताच्या पूर्वेकडे या बनस नदीचा उगम होतो आणि ही नदी पूर्वेकडे वाहत जाऊन चंबळ नदीला जाऊन मिळते, म्हणजेच बनस ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे. त्यानंतर नॉर्थ सेंट्रल हायलँड्स म्हणजेच पठारी प्रदेशाचा जो आपण एक मुख्य विभाग पाहतो आहे नॉर्थ सेंट्रल हायलँड, तर त्याच्यामधला दुसरा जो विभाग तुम्हाला दिलेला आहे तो बुंदेलखंड. बुंदेलखंडचा जो एरिया आहे तो नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. हा संपूर्ण बुंदेलखंडचा एरिया तुम्हाला दाखवलेला आहे. याचा काही भाग उत्तर प्रदेशमध्ये येतो, काही भाग मध्य प्रदेशमध्ये येतो. तर त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत. हा देखील पठारी प्रदेशाचा भाग आहे. बुंदेलखंड या परिसरामध्ये ग्रॅनाइट आणि नीस सारखे बेसॉल्टिक खडक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्याच्यानंतर हा जो एरिया आहे किंवा हा जो प्रदेश आहे तर तो आवर्षणग्रस्त प्रदेश आहे. पावसाचं प्रमाण इथं खूप कमी आहे, त्याच्यामुळे या भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळे या ठिकाणी शेतीचा विकास तेवढा झालेला नाही आहे. लो ॲग्रो प्रोडक्टिव्हिटी.
त्याच्यानंतर या ठिकाणी असणारी जी महत्त्वाची शहरं आहेत या बुंदेलखंड प्रदेशामध्ये, झाशी, ग्वालियर आणि हमीरपूर ही महत्त्वाची शहरं या बुंदेलखंड पठारामध्ये त्यांची लोकेशन येतात. तर हा झाला उत्तर मध्यवर्ती उच्चभूमी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रामुख्याने संपूर्ण जो भारतीय पठारी प्रदेश आहे. तर त्याचं दोन भागामध्ये आपण डिवायडेशन पाहतो. नर्मदा नदीचा वरचा भाग ज्याला मध्यवर्ती उच्चभूमी म्हटलं जातं, तर या नर्मदा नदीच्या वरचा जो पठारी प्रदेशाचा भाग आहे त्याचे दोन मुख्य विभाग आहेत, एक उत्तर मध्यवर्ती उच्चभूमी आणि दक्षिण मध्यवर्ती उच्चभूमी. तर उत्तर मध्यवर्ती उच्चभूमी जे आपण आत्ताच पाहिलं, ज्याच्यामध्ये अरवली आणि बुंदेलखंडचा भाग आपण पाहिला, त्याच्यानंतर दक्षिण मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजेच उत्तर भारतामध्ये असणारा पठारी प्रदेशाचा भाग, परंतु तो नर्मदा नदीच्या उत्तरेकडे येतो, किंवा जो आपण याच्या पूर्वी भाग पाहिलेला आहे त्याच्या दक्षिणेकडे याचं लोकेशन येतं. साऊथ सेंट्रल हायलँड्स किंवा दक्षिण मध्यवर्ती उच्चभूमी हा जो पठारी प्रदेशाचा भाग आहे त्याच्यामध्ये तीन प्रदेशाची नावं तुम्हाला दिलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे विंध्यन रेंज, दुसरा आहे माळवा पठार आणि तिसरा आहे नर्मदा नदीचं खोरं. विंध्यन रेंजच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. जो विंध्य पर्वत आहे त्याचं जर लोकेशन आपण पाहिलं तर भारताच्या नकाशामध्ये अगदी सेंटर भागामध्ये विंध्य पर्वत तुम्हाला दिसेल, अगदी मध्य भागामध्ये याचं लोकेशन आहे. फ्रॉम गुजरात टू बिहार, म्हणजे विंध्य पर्वता जो विस्तारलेला आहे तो गुजरातपासून बिहार राज्यापर्यंत विस्तारलेला आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य दिलेलं आहे की रिफ्टिंग सदर्न स्लोप स्टीपर दॅन नदर्न स्लोप. हा जर भाग आपण पाहिला इंडियन जिओलॉजिकल हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, किंवा भारताची जी काही भूगर्भ रचना इतिहास आहे तो जर आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं माहिती भेटेल की नर्मदा नदी हा खचदरीचा भाग आहे, तो सबडक्ट झालेला आहे. आणि नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला विंध्य पर्वत आहे, एका बाजूला सातपुडा पर्वत आहे. जसं तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता की वरच्या बाजूला विंध्य पर्वत आहे आणि खालच्या बाजूला नर्मदा नदीच्या सातपुडा पर्वत आहे. मधून नर्मदा नदीची खचदरी, इथून नर्मदा नदी वाहते. त्यामुळे स्वाभाविक आहे की मध्ये असणारा जो खचलेला भाग आहे त्या बाजूचा जो उतार आहे, म्हणजे विंध्य पर्वताचा जो दक्षिणेकडला उतार आहे, तर तो तीव्र स्वरूपाचा असेल. आणि उत्तरेकडला जो काही भाग आहे विंध्य पर्वताचा तो मंद स्वरूपाचा असणार आहे. त्याच्यानंतर विंध्य पर्वताच्या संदर्भात आणखीन काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. विंध्य पर्वतामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो, सोर्स ऑफ मेनी नॉर्थ फ्लोईंग रिवर्स. याच्यामध्ये जे उत्तरवाहिनी नद्या आपण ज्याला म्हणतो, म्हणजे भारतामधल्या उत्तरवाहिनी नद्या जर कोणत्या असतील तर त्या म्हणजे चंबळ, सिंध, बेटवा आणि केन. तर या उत्तरवाहिनी नद्यांचा उगम या विंध्य पर्वतामध्ये होतो. या चंबळ, सिंध, बेटवा आणि केन या ज्या नद्या आहेत ज्या विंध्य पर्वतामध्ये उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जातात, तर त्या यमुना नदीला जाऊन मिळतात. त्याच्यामुळे या नद्या ज्या आहेत त्या ट्रिब्युटरीज ऑफ यमुना, म्हणजेच यमुना नदीच्या या उपनद्या आहेत. वॉटर डिवाइड ऑफ सेंट्रल इंडिया, मध्य भारतामध्ये जो विंध्य पर्वत आहे, आता विंध्य पर्वताचं जर आपण लोकेशन पाहिलं तर ते मध्य भारतामध्ये येतं आणि इथून नद्यांना डिवाइड करण्याचं काम विंध्य पर्वत करतो. त्याच्यामुळे विंध्य पर्वताला मध्य भारतामधील जलविभाजक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर माळवा पठार दिलेलं आहे. साऊथ सेंट्रल हायलँड्समधलाच हा भाग आहे. माळवा पठार जो आहे त्याचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे, लोकेटेड बिटवीन अरवली अँड विंध्यन रेंज. म्हणजे माळवा पठाराचं जे लोकेशन येतं ते अरवली पर्वत आणि विंध्य पर्वताच्या दरम्यान माळवा पठाराचं लोकेशन येतं. या ठिकाणची क्लायमॅटिक कंडिशन दिलेली आहे, माळवा पठारामध्ये सेमी ॲरिड रिजन आहे, म्हणजे हा जो प्रदेश आहे तो शुष्क प्रदेश आहे, पावसाचं प्रमाण या ठिकाणी खूप कमी आहे. या भागामध्ये मृदेची धूप खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मृदेची धूप होण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे फॉल्टी ॲग्रो प्रॅक्टिसेस, चुकीच्या काही शेती पद्धती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या भागामध्ये सॉईल इरोजन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. इथं जे सॉईल इरोजन झालेलं आहे ज्याला गली इरोजन म्हणतात. गली इरोजन म्हणजे काय, एक लक्षात घ्या की हा शुष्क भाग आहे, पावसाचं प्रमाण इथं खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे हा जो सगळा एरिया आहे तो अरिड रिजन म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी जर अचानक पाऊस पडला किंवा मुसळधार पाऊस जर झाला तर संपूर्ण या ठिकाणी असणारी जी मृदा आहे ती मृदा पाण्याबरोबर वाहून जाणार आहे. आणि इथं असणारं चंबळ नदीचं जे खोरं आहे, तर या चंबळ नदी आणि त्यांच्या ज्या असणाऱ्या उपनद्या आहेत, तर यांनी बऱ्यापैकी हा संपूर्ण भाग इरोड केलेला आहे. जसं तुम्ही इथं इमेजमध्ये पाहू शकता की इथं बऱ्याच ठिकाणी काही छोट्या छोट्या टेकड्या दिसत आहेत, काही खोलगट भाग दिसतो आहे, तर याला गली इरोजन म्हटलं जातं. तर अशा स्वरूपाचं गली इरोजन या संपूर्ण माळवा पठारामध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामुळे इथं एकतर शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला नाही आहे, कारण सॉईल इरोजन खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे.
इथं मृदा कसल्याही स्वरूपाची तुम्हाला आढळून येणार नाही. मृदा नाही आहे म्हणजे स्वाभाविकच या ठिकाणी शेतीचा विकास होणार नाही. तर यालाच चंबळ बॅडलँड म्हटलं जातं. म्हणजे चंबळचं जे काही खोरे माळवा पठारामध्ये, तर तिथं मोठ्या प्रमाणावर सॉईल इरोजन झालेलं आहे, मृदेची धूप झालेली आहे, आणि त्याच्यामुळे याला चंबळ दुर्भूमी म्हटलं जातं. दुर्भूमी म्हणजे थोडक्यात बॅडलँड्स ज्याला म्हटलं जातं. हाच जो काही प्रदेश आहे ज्याला हिस्टॉरिकली खानदेश या नावाने ओळखलं जातं. एक लक्षात घ्या की म्हणजे पूर्वी इतिहासामध्ये आपण अभ्यासलं असेल की पूर्वी वेगवेगळे प्रांत होते, अगदी तसाच खानदेशाचा भाग हा मध्य प्रदेशमध्ये माळवा पठारामध्ये आहे जो या नावाने ओळखला जातो. आणि हाच जो काही खानदेशाचा भाग आहे, हाच खानदेशाचा प्रांत आपल्याही महाराष्ट्रामध्ये काही भाग त्या प्रांतामध्ये होतं. जसं उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो खानदेश म्हणूनच आपण ओळखतो. तर म्हणजे माळवा पठाराचा जो काही भाग आहे त्याचं ऐतिहासिक जे नाव आहे किंवा जे पूर्वीचे प्रांत होते ते म्हणजे खानदेश, आणि तोच खानदेशाचा जो काही भाग आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतो. नंदुरबार जळगाव साईडचा जो काही एरिया आहे तर त्याला देखील आपण खानदेशच म्हणतो. ठीक आहे, तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन होती नॉर्थ सेंट्रल हायलँड्सच्या संदर्भात. म्हणजेच सॉरी, नॉर्थ सेंट्रल हायलँड आणि साऊथ सेंट्रल हायलँड म्हणजे नर्मदा नदीच्या वरचा जो काही पठारी प्रदेशाचा भाग आहे, तर त्याला उत्तर मध्यवर्ती उच्चभूमी आणि दक्षिण मध्यवर्ती उच्चभूमी असं म्हटलं जातं. तर त्या संदर्भाची ही माहिती होती. त्याच्यानंतर राहिलेले जे काही मुख्य 6 विभाग आहेत, तर ते 6 विभाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.